मुक्तीचा आनंद आहे. रणजित दादांनी संकुचित विचार ठेवला नाही. आज समोरचे उमेदवार काय म्हणतात, मी माळशिरसचा नेता आहे, माळशिरस माझ्या पाठीशी आहे, अकलूज माझ्या पाठीशी आहे, मी त्याच्या भरोश्यावर निवडणूक लढतोय. पण गेल्या 5 वर्षांमध्ये रणजित दादांनी जेवढं प्रेम फलटणवर केलं तेवढंच मानखटावर केलं आणि तेवढंच माळशिरसवर केलं, तेवढंच सांगोल्यावर केलं, प्रत्येकावर त्यांनी प्रेम केलं. पण आता खरी वेळ ही फलटणकरांची आहे. जर कोणी तुमच्या अस्मितेला या ठिकाणी आव्हान देत असेल तर फलटणकरांनो. 60-65% नाही, 75% नाही, 90% मतं फलटणची या रणजित सिंग नाईक निंबाळकरला मिळाली पाहिजे. तो तर पाणीदार झाला, पण तुमच्यात किती पाणी आहे हे मतपेटीत मी पाहणार आहे. पाहू ना, आहे ना, दाखवणार, ताकद दाखवणार. मग मला विश्वास आहे फलटणकर एकदा पाठीशी उभे राहिले, अरे 1 लाख+ नुसतं म्हणून चालत नाही, घरोघरी जावं लागतं, लोकांना त्या ठिकाणी आणावं लागतं, लोकांना सांगावं लागतं. तुम्ही बघा, नीरा देवधर आणि धोम बलकवडीचं काम झाल्यानंतर एक गाव दुष्काळी उरणार नाही, अख्खा दुष्काळ. म्हणजे कधी कधी हे देखील आश्चर्य मानलं पाहिजे की मोदी सरकार यायच्या आधी जानकर साहेब सातारा जिल्ह्यातला दुष्काळ दूर होऊ शकतो असं कोणाला वाटलंच नव्हतं. कितीतरी पुस्तकं लिहिली गेली या जिल्ह्यातल्या दुष्काळी भागावर, तिथल्या लोकांच्या अस्तित्वावर, कसं त्यांना बाहेर जाऊन काम करावं लागतं याच्यावर. कधी हा विचारच झाला नाही की हे दूर करता येऊ शकतं. पण मला आनंद वाटतो मोदीजींचं सरकार आलं महाराष्ट्रात, आम्हाला संधी त्या ठिकाणी मिळाली आणि आज आपण पाहू शकतो एक एक करत या सातारा जिल्ह्यातला दुष्काळ हा मी भूतकाळ करतोय आणि येणाऱ्या पिढ्यांना सातारा जिल्ह्यामध्ये दुष्काळ काय असतो हे समजणार देखील नाही, अशा प्रकारे हा जिल्हा पूर्णपणे या ठिकाणी पाणीदार करतोय.